पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक आणि शहर सुधारणा समितीचे उपाध्यक्ष अजय खेडेकर यांच्या पुढाकारामधनं घोरपडे पेठ खडकमाळ अशा विविध भागांमधील तब्बल 557 गरजू महिलांना पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते मोफत गॅसचं वाटप करण्यात आलंय. केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेमधनं वितरित करण्यात आलेल्या गॅस वाटपाचा तिसरा टप्पा पुण्यामध्ये खडकमाळ इथे संपन्न झालाय. काही ना काही उपक्रमांनी सदैव चर्चेमध्ये असलेले नगरसेवक अजय खेडेकर यांच्या पुढाकारामधनं पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीमध्ये खडकमाळ घोरपडे पेठ या भागामधील गरजू 557 महिलांना गॅस कनेक्शनचं वाटप यावेळी करण्यात आलंय. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस प्लस योजनेअंतर्गत त्यांचे मोफत वितरण करण्यात आलं. ही योजना गरिबांच्या घरामधील धूर संपवण्यास नक्कीच मदत करणार आहे असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान नगरसेवक अजय खेडेकर यांचं सर्वांनी मोठं कौतुक देखील केलंय. प्रभाग क्रमांक 18 आमचे कार्यक्षम नगरसेवक अजय खेडेकर यांच्या पुढाकारानं 500 महिलांना गॅस कनेक्शन जे आम्ही गरीब महिलांकरता मागासवर्गीय महिलांकरता देतोय तो देण्याचा कार्यक्रम झाला. आणि मला असं वाटतं की या भागात आता 1000 महिलांना गॅस कनेक्शन दिले. शासनाच्या सर्व योजना गरीब आणि सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता करत असतो, पक्ष करत असतो आणि त्यातलाच हा एक भाग आहे. ह्याच्यातून अनेक महिलांना फायदा होणार आहे. त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये स्वयंपाक करत असताना त्यांना त्रास होण्याच्याऐवजी सुखद असा अनुभव येणार आहे. आणि महिला हा आमचा केंद्रबिंदू आहे. महिलांच्याकरता सर्वंकष योजना करून महिलांच्या जीवनामध्ये एक आनंद निर्माण करावा हा पक्षाचा हेतू आहे. माननीय पंतप्रधानांचाही तोच हेतू आहे. त्याप्रमाणे आम्ही कार्यक्रम करतो. आजचा हा कार्यक्रम अत्यंत चांगला झाला. अत्यंत गरीब घरातील आणि या महिलांना आज गॅस देताना निश्चित त्यांच्या चेहऱ्यावरही आनंद होता आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आमच्याही चेहऱ्यावरती आनंद होता. अशाच साऱ्या योजना महिलांकरता आणि गरीब लोकांकरता भविष्य काळामध्ये आम्ही करणार. नमस्कार. आज आपण उज्ज्वला गॅसच्या अंतर्गत माझा आज तिसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम पूर्ण होत असताना इतका आनंद होतो आहे की पहिला टप्पा आम्ही ज्यावेळी चालू केला 12/7/2018 तेव्हा 251 महिलांना त्या उज्ज्वल गॅसच्या अंतर्गत लाभ घेण्यात आला. दुसरा टप्पा 25/7/2018 रोजी 257 ते 259 महिलांना त्या उज्ज्वल गॅसचा लाभ घेण्यात महिलांना मिळालेला आहे. त्यानंतर आज तिसरा टप्पा 564 महिलांना आपण उज्ज्वला गॅसच्या अंतर्गत त्यांना लाभ देत आहोत. इतकं सांगायला आनंद होतोय की त्या महिलेच्या मिळालेल्या गॅसनंतर तिचा घरामध्ये आयुष्यात कधी तो गॅस सिलेंडर बघितला नाही अशा काही महिला आहेत की त्यांनी आत्तापर्यंत चुलीवर आणि स्टोववरच स्वयंपाक केलेला आहे. तर त्या माध्यमातून तिचा आनंद फार बघण्यासारखा असतो. तर त्या माध्यमातून पंतप्रधान मोदी साहेबांचे आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीशजी बापट साहेब यांच्या मार्गदर्शनातनं कसबा मतदारसंघामध्ये मी नगरसेवक अजय खेडेकर यांच्या माध्यमातून अशा बऱ्याच योजना मी राबवत आहे. त्याचप्रकारे लाईट हाऊसचा प्रोजेक्ट मी माझ्या महात्मा फुले स्मारकामध्ये आणतो आहे. लहान मुलांसाठी मुलांसाठी ड्रायटेक फाउंटेनची कन्सेप्ट आपण तिथं आणलेली आहे. महिलांसाठी जिम, पुरुषांसाठी जिम असे बरेच संकल्पना. त्याचप्रमाणे आपण पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या वॉर्डमध्ये काही हॉस्पिटलच्या योजना आणि मिळणाऱ्या MRI काही स्कीम आपण ह्या वॉर्डमध्ये आणतो आहे. याबद्दल नागरिक अत्यंत आनंदी आहेत. आज ह्या टप्प्याचं असताना पालकमंत्री बापट साहेब, योगेशजी गोगोले साहेब, अशोकजी येनपुरे, प्रतिभाताई ढमाले असे आमचे सर्व प्रभागातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते. या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला यात मला आनंद मानतो. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.